नमस्कार, माझं सिंधुदुर्ग ब्रेकिंगच्या आयपीएलच्या विशेष भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज रविवार, आज सुपर संडे अर्थात डबल धमाका आयपीएलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुपारी होणार आहे सामना चेन्नई सुपर किंग विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, आणि संध्याकाळी एक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनरायझर हैदराबाद या दोन संघादरम्यान. दुपारच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर एक संघ अर्थात विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी, जो विराट कोहली या अगोदरच्या सामन्यात अर्धशतकवीर ठरला, या आयपीएलच्या इतिहासात 6,000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू ठरला तो विराट कोहली, आणि त्याच्यासमोर उभा असणार आहे म्हणजे या आयपीएलच्या इतिहासामध्ये 3 वेळा अजिंक्यपद पटकावणारा महेंद्रसिंग धोनीचा CSK. दोन्ही संघांचा विचार केल्यास चेन्नई सुपर किंग विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे सामने नेहमीच चुरशीचे झाले. नेहमीच सामन्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, क्रीडा रसिकांच्या नजरा या सामन्याकडे लागलेले असतात. आतापर्यंत या दोन्ही संघांचा विचार केल्यास आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने 208 सामने खेळले तर चेन्नई सुपर किंगने 183 सामने खेळले. दोन्ही संघाचा हेड टू हेड विचार केल्यास आतापर्यंत 25 वेळा हे दोन्ही संघ एकमेकासमोर उभे टाकले. यामध्ये 9 वेळा आरसीबीने विजय मिळवला तर 16 वेळा या ठिकाणी चेन्नई सुपर किंग विजेता ठरलाय. आता या सामन्याचं विश्लेषण थोडस पाहूया. या सामन्याबद्दल मी म्हणेन हा सामना चांगल्या धावसंख्येचा होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, कारण थोडस या ठिकाणी मी म्हणेन पहिली 3-4 षटकानंतर स्विंग थोडासा गायब होणार आहे या खेळपट्टीवर. चेन्नई सुपर किंगच्या दृष्टीने बघायचं झालं तर त्यांची सलामीची जोडी मागच्या सामन्यापासून फॉर्म मध्ये आली. ऋतुराज गायकवाडने एक तडाखेबंद अर्धशतक ठोकलंय, त्याचबरोबर डुप्लेसीने आपल्या फलंदाजीमध्ये सातत्य राखत 95 धावा जमवल्या होत्या. दुसऱ्या बाजू त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या संघामध्ये महेंद्रसिंग धोनीनेही दोन्ही सामन्यामध्ये षटकार ठोकण्याची किमया केली, त्यामुळे महेंद्रसिंग धोनी फॉर्ममध्ये निश्चितपणे येणार. आणि त्याचबरोबर त्यांच्या संघात गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर तेज गोलंदाज दीपक चहर जो जास्त बळी टिपण्याच्या यादीत पहिल्या टॉप 10 मध्ये आहे, दीपक चहर, त्याचबरोबर शार्दुल ठाकूर, सॅम करनवर सगळ्यांच्या नजरा असतील. सॅम करनला मागच्या सामन्यात पॅट कमिन्सने अक्षरशः झोडपून काढलं होतं, मात्र तो सामना निराळा होता, संघ निराळा होता, या ठिकाणी आरसीबी असेल, त्यामुळे सॅम करनला संघाच्या बाहेर बसवणं तर धोनी तर शक्य नाहीये, त्यामुळे सॅम करन इन असेल. ब्रॅव्होला संधी मिळेल की नाही ही एक गोष्ट असेल. डुप्लेसी संघात असेल मोईन अली, हा एक त्यांचा ट्रम्प कार्ड या आरसीबीच्या विरोधात पहिल्यांदा खेळताना दिसेल, कारण या मागच्या हंगामामध्ये आरसीबीकडून तो दाखल झाला होता, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र CSK जसं दाखल झाला त्याच्यावर पूर्णतः संघ विसंबून राहिला, त्यामुळे त्याला संधी मिळाली, त्याने त्या संधीचं सोनंही केलं. त्याचबरोबर रवींद्र जडेजा हाही एक त्यांचा भारतीय संघाचा स्टार प्लेअर CSK मध्ये आहे, ही एक जमेची बाजू. सुरेश रैना ने पहिलं अर्धशतक झळकवलं, त्यानंतर सातत्य राखलंय. भले दुसरं काय आहे, जाओ इस नंबर पर मैसेज कर दो, कनेक्ट हो जाओ और आज की मैच का विनिंग प्रेडिक्शन जानो. ऑल द बेस्ट दोस्त. बोलायचं झालं तर चांगली सलामी मिळाली तर चेन्नई सुपर किंग या मैदानावर 170 ते 180 धावापर्यंत मजल मारू शकेल. दुसऱ्या बाजूचा विचार केला रॉयल चॅलेंजर बेंगळूर संघाचा तर या संघात विराट कोहली स्वतः कर्णधार, इन फॉर्म एबी डिव्हिलियर्स 360 बॅट्समन, त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल हे फलंदाजीचं त्रिकूट, आणि या त्रिकूटावर अवलंबून असेल आरसीबीचा पुरा संघ. त्याचबरोबर त्यांचा आणखी एक ट्रम्प कार्ड म्हणजे अष्टपैलू खेळाडू राशिद खान, जो गोलंदाजी अतिशय सुरेख करतो, चांगल्या चांगल्या फलंदाजांची भंभेरी उडवणारी गोलंदाजी करतो, आणि फलंदाजीमध्ये चांगली फटकेबाजी करतो तो राशिद खान. म्हणजे 4 खेळाडू हे आरसीबीसाठी महत्वाचे असतील. जर हे 4 खेळाडूंच्या बॅटमधून धावा निघाल्या आणि मॅक्सवेलचे स्विच हिट जर कामयाबी ठरले, रिव्हर्स स्विप जर कामयाब ठरले,
तर या मैदानावर 190 धावांचा टप्पा आरसीबी सहज गाठेल आणि हा सामना अतिशय चुरशीचा होईल यात कोणती शंका नाही। मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कोणताही संघ घेईल। या मैदानाचा जर विचार केलास पहिल्या डावात फलंदाजी करण्याचं एवरेज 160 अर्थात 160 ते 170 असेल तर दुसऱ्या डावात